निवडणुकांचे पडघम वाजू लागले की या पक्षातून त्या पक्षात अशा कोलांटुड्या मारण्याचे प्रकार अनेक नेते करतात. अर्थात त्यामागे आपण विजयी होऊ हाच हेतू असतो. मात्र यंदाच्या निवडणुकीत काही आयाराम आणि गयारामांचं नेमकं काय झालंय आपण बघूया. हे तेच उमेदवार आहेत ज्यांनी निवडणुकीच्या आधी मोठ्या झोकात पक्ष बदलले, उमेदवाऱ्या घेतल्या आणि जोरकस प्रचारही केला. मात्र निकालात त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल लागण्याऐवजी त्यांच्या पदरात पराभवाची धूळ पडली आहे. त्यातलं पहिलं आणि सर्वात चर्चेतलं नाव म्हणजे नवनीत राणा. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी नवनीत राणा यांनी भाजपत प्रवेश केला, तिकीट मिळवलं आणि जोरदार प्रचारही केला. महत्वाचं म्हणजे प्रचारादरम्यान बच्चू कडू आणि राणांमध्ये जोरदार वादही रंगला. मात्र अखेर नवनीत राणा यांचा पराभव झालाय. विशेष सरकारी वकील असलेले आणि 26/11 सारख्या महत्वाच्या केस लढलेले उज्ज्वल निकम यांनीही ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपत प्रवेश केला. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना अटीतटीच्या लढतीत पराभवाची धूळ चारली. रासपचे महादेव जानकर तर महायुतीचं तिकीट मिळेल की नाही हे चिंतेत होते म्हणून त्यांनी थेट शरद पवारांची भेट घेतलेली. मात्र त्यांना भाजपने ऐनवेळी तिकीट दिलं आणि आता त्यांचाही पराभव झालाय. शिरूरचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं घड्याळ हाती बांधलं. मात्र विजयाची वेळ काही त्यांच्या नशिबी आलीच नाही. त्याचसोबत लालमातीच्या गुस्तीत डबल महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणारे चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेऊन लोकसभेच्या मैदानात शड्डू ठोकला खरा, मात्र विजयाचा उजेड काही त्यांना मिळालाच नाही. काँग्रेसचे राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली. मात्र आता त्यांच्या पायात पराभवाचे साखळदंड बांधले गेले आहेत. एकूणच निवडणुका म्हटलं की त्याच्या आधी आयाराम आणि गयारामांची संख्या वाढते. मात्र वर उल्लेख केलेल्या उमेदवारांचा पराभव हेच दाखवून देतो की रात्री एका पक्षात असलेला नेता सकाळ होण्यापूर्वीच दुसऱ्या पक्षात दिसणं हे जनतेलाच मान्य नसावं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.